आगामी कुछ दिनों में हिमाचल प्रदेश, दिल्ली एमसीडी और गुजरात के नतीजे आने वाले हैं। नतीजों के पहले एग्जिट पोल के अनुसार कांग्रेस पीछे दिख रही है। इस विषय पर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने अपनी प्रतिक्रिया दी है। हिमाचल प्रदेश मध्ये आम्ही कम्फर्टेबल मेजॉरिटी ने जिंकू 100%, आणि गुजरात मध्ये खूप टफ फाइट आहे। हे आता एग्जिट पोल तुम्हाला माहिती आहे, आपण मीडियाकर्मी आहात, मीडियावर कशा पद्धतीचा प्रेशर आहे, कशा पद्धतीने मीडिया वापरतात, असा हा एक प्रयत्न आहे। आपला तिथे नेण्याचं कारण जे आहे ते कारण असं आहे की कुठेतरी मताचं विभाजन झालं पाहिजे। एक जर असं नव्हतं तर मग ज्या मनीष सिसोदियाला तुम्ही सीबीआयची रेड केली, अनेक वेगवेगळ्या ईडीच्या रेड केल्या, त्याचंच नाव एफआयआर मधून कसं गायब होतं, त्यामुळे मिलीभगत आहे। हा या देशाच्या संविधानाचा अपमान आहे। हा या देशाच्या निवडणुकीला मॅनेज करून यश मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण आज देशातली जनता महागाईनं, बेरोजगारीनं आणि जो हक्क संविधानिक आहे तो हातातून जातो आहे, याच्यामुळे पीडित आहे, याच्या विरोधात उभी आहे, भाजपच्या विरोधात उभी आहे। हे मात्र ग्राउंडवरचं वातावरण आहे।